जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव जाला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. सकाळी उठायचं नाही का लवकर? काही झालं होत आलंय. आणि हे काय ग बाहुल्या बाहुलींची खेळायचं वय आहे का तुझ? तू पण ना. आई आई माझं लक्ष गेलं इतकंच. हो तेच तर. माझ्या राजकुमारीला तिचा राजकुमार भेटायचं वय हे. आता तिच्या हातात बाहुल्या नाही शोभत. हा आई काहीतरीच काय असू दे काहीतरीच. हे पण खरं आहे की नाही हे बघ रेवा. तू जिथे जातेस तिथे तुला असा कोणी राजकुमार भेटला ना तर त्याला सगळ्यात आधी इथे घेऊन यायचं. समजलं? आई मी ना तिथे नोकरी करायला चालली आहे. स्वतःसाठी स्थळ शोधायला नाही चालली आहे. आणि तू जागी काय आहेस इतक्या रात्री? तू जा, तू जाऊन झोप. उद्या तुलाच मला लवकर उठवावं लागणार आहे. बरं बाई. ए पण तूही वेळेत झोप. काही असत आईच. राजकुमार म्हणे जसं काय मला तो उद्याच भेटणार. अरे देवा. आई 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 अरे हे बाप रे. काय ड्यूड नाही इम्पॉसिबल यार. अरे रोज तेच तेच कसं करू शकतोस रे तू? एवढी कन्सिस्टन्सी मेंटेन कशी काय करू शकतोस तू? मॅडी तुला कंटाळा कसा येत नाही रे सतत एवढ्या पसाऱ्याचा? अनबिलीवेबल कंटाळा मला पसाऱ्याचा. तुला जसा तुझ्या बैलाचा आणि बैला तुला तुझ्या जसा माऊचा कंटाळा येत नाही ना तसंच मी आणि माझा हा पसारा. सुखात प्रेमात असतो एकमेकांबरोबर. एक मिनिट हा. आम्ही बिलकुल काही सहन वगैरे करत नाही. वी आर इन लव्ह. चेहरा बघ त्याचा. हो वी आर इन लव्ह. वी आर इन लव्ह. म्या बैला दाखवते तुला. हसा खूप हसा. तुम्ही हवी तितकी खिल्ली उडवा माझी. पण आता मी एकटी नसणार आहे. कळलं? रेवा आली की बघू. काय म्हणजे अरे रेवा. कोणी रेवा? काय हे कुठे काय सहज रेवा? अरे आई काहीही लागलं तरी मला फोन करशील आणि काळजी घे. तूही अगदी सांभाळून जा बरं का. सगळं घेतलंय. खूप सुखी हो बाळा.
हाय. नमस्कार. काय नाही कळलं कळलं. हा डिक्शनरी नाही. एनसायक्लोपीडिया नाही. नाही साबण नाही. मी पावडरी गुलाबाची रोप इथे पाणी नाही घालत कोणी. निघा तुम्ही निघा 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 तुम्ही निघा. काय लिहिलं इथे काय लिहिलंय वाचा काय लिहिलंय. अहो अहो काय अहो काय. सॉरी म्हणजे मला आता कस तुम्ही चेहऱ्यावरून अशा फार गरीब अशा गरजू टाईपच्या वाटत. एवढं जड जड सामान दारोदार घेऊन फिरता काय काय विकत असता तुम्ही. काकू काय काय आणलेत विकायला तुम्ही. द्या मी सगळं घेतो. द्या द्या काकू. मी काकू. तुम्ही कोण. मग मामा वाटत. काय मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही काही ऐकतच नाहीये. हो मी. एक मिनिट एक मिनिट. हा फ्लॅट नंबर 205 आहे ना. हो हो. म्हणजे मी बरोबर घराची बेल वाजवली. एक एक मिनिट. तुम्ही घरी आलेल्या माणसांशी असं वागता. नाही 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 कधीच नाही. आपण दारावर बेल वाजवणारी मुलगी जर इतकी सुंदर सोज्वळ आणि त्यात हुशारही असेल तर नक्कीच. अग ती बस लेट झाली त्याच्यानंतर त्या घाटात ट्रॅफिक आणि आता तुला फोन करायचं म्हणलं तर फोनची बॅटरी डेड ना. मग कसा फोन करणार. इट्स ओके इट्स ओके. जरा काळजी वाटली एवढंच. ए बाय द वे हा म्या. हाय. मी रेवा. आम्ही एका छायेत शिकलो. आपली ओळख नाहीये पण मी ऐकलंय तुमच्याबद्दल. नाही अगं हे बघ तुमच्याबद्दल तुम्ही तुम्हाला असं काही म्हणायची गरज नाहीये. आपण एकाच जनरेशनचे आहोत की नाही. सो तू असं म्हणालीस तरी चालेल मला. इट्स ओके. कोणी एवढा मान द्यायला गरज नाहीये. अच्छा हा मॅडी. मॅडी मॅडी. हो मॅडीच. मॅडी. मॅडी असं नाव ठेवलं तुमच्या आई वडिलांनी तुमचं. नाही नाही त्याच्या आई बाबांनी त्याचं नाव माधव असं ठेवलंय पण त्याला ते पसंत नाही म्हणून. म्हणून मॅडी. शॉर्ट अँड सेक्सी. मॅडी. अच्छा ए पण माधव नाव किती छान आहे ना. मी आजपासून तुम्हाला माधवच म्हणत जाईन. अरे अच्छा. अरे वा मस्त. तू जर असं वागणार असशील ना तर मग मी तुला आजपासून काकूच म्हणत जाईन. अहो माधव. काकू ऐका ना. नाही काकू. बस 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 नका रे त्रास देऊ तिला. अच्छा चल मी तुला तुझी रूम दाखवते. ये ना ही तुझी रूम. मस्त आहे. आवडली ना. हो बरं चल तू फ्रेश हो मी येते थोडा वेळ. ए नाही नाही बस ना. म्हणजे मला असं विचारायचं होतं की तू आणि आम्ही असे ना लग्नाशिवाय एकत्र राहता आणि त्यात तो मॅडी तोही असतो. मग हे सगळं असं ना अनकम्फर्टेबल किंवा असं असं विचित्र नाही वाटत. अजिबात नाही. तुला माहिती आहे उलट हे सगळ्यात सोयीस्कर आणि मजेशीर आहे. अगं मग लग्न का नाही करत तुम्ही. लग्नानंतर सुद्धा हे सगळं होणारच आहे ना. रेवा रेवा तू आत्ता आलीस. काही काळ जाऊ दे तुला सगळं कळेल हळूहळू. तू काय म्हणू तुझी. पण हे बघ मला असं वाटतं अजन्म साथ आणि त्यातून फुलणाऱ्या प्रेमाची जी मजा आहे ना ती अशा शॉर्ट टर्म रिलेशनशिप्स मधनं नाही आहे. रेवा तू अजूनही तितकीच स्वप्नाळू आहेस ग. म्हणजे इथे स्वप्नांना किंमत नाही आहे आणि इथे लोक खूप प्रॅक्टिकल आयुष्य जगतात. सोड ना यार. तू फार विचार करू नकोस या सगळ्याचा. ठीक आहे
आणि मी तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवणार आहे, तोवर तू रिलॅक्स कर. चल आलेच. किती विचित्र आहे ना हे सगळं, पण तरी माझा पूर्ण विश्वास आहे की आयुष्यभर पुरणारं प्रेम खरं असतं आणि आपल्यापर्यंतचा मार्ग ते आपोआप शोधतं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी, मला उठायला ना उशीर झाला जरा. जरा हो ना, म्हणजे मागचे दोन दिवस इतके गडबडीत गेले ना, झोप नीट झालीच नाही आणि आज जाग नाही आली. पण मी तशी उशिरा अजिबात उठत नाही, कधीच नाही. खरं म्हणजे तू रुचीला विचारू शकतो. नाही हरकत नाही, आज उशीर झाला हरकत नाही, पण याच्या पुढे असं चालणार नाही. आपल्या घराचे काही नियम आहेत आणि ते पाळावे लागतात. सॉरी. चल, मी कोण तुला जाब विचारणार, उशीर का झाला उठायला. मी पण आताच 15 मिनिटांपूर्वी उठले, सो रिलॅक्स रिलॅक्स. मी कॉफी करणार आहे माझ्यासाठी. मला चहा. चहा. मला सांग, सुंदर हुशार आणि सुशील मुलींची फिरकी घेण्या व्यतिरिक्त तू काय करतो पोटा पाण्यासाठी? नाही, मुख्य धंदा तोच आहे माझा, पण कधी कोणाला काही गरज पडली, कोणाला काही हवे असतील तर जिंगल्स वगैरे लिहून देतो आणि मग त्याचे थोडेसे पैसे घेतो. आता माझ्या आईबाबांना माझा हा धंदा, हा म्हणजे लिखाणाचा धंदा वगैरे काही फारसा पटत नाही, त्यामुळे मग त्यांच्या समाधानासाठी मी काहीतरी वेगळं कामही करतो कधी कधी. सॉरी. हा मेहताजी बोलिये. हो आय नो I know, but I've already told you. No, I won't be able to work for the entire month. हो मला मान्य आहे, पण माझ्या फेब्रुवारीच्या सगळ्या तारखा गेल्या. तो हो प्रोजेक्ट लाईन अप आहे तो. नाही 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 नाही, मार्चमध्ये मी नाही काम करू शकत. नाही नाही, अख्खा महिना नाही करू शकणार. हां काय नाही, मला मान्य आहे, पण तुमच्या डिटर्जंट पावडरचा जर सेल वाढायचा असेल ना तर तुम्ही एप्रिलपर्यंतची वाढ बघा, आता दुसरा कोणीतरी बघा. माझं पेमेंट डबल करताय. नाही नाही, मला नाही शक्य नाही हो. हा तुम्ही दुसरे बघा कोणीतरी. या थँक्यू. हा काय म्हणत होतीस तू? तू मार्च मध्ये खरंच एवढा बिझी आहे? अजिबात नाही, आणि मला व्हायचंही नाही बिझी. अहो माधव, ते तुम्हाला दुप्पट पैसे देत होते. ओ रेवा काकू, ये मॅडी ना अपने मर्जी का मालिक है, जेव्हा मला वाटतं ना तेव्हाच मी लिहितो. आणि ना तू प्लीज आता माझ्या मॉम डॅड सारखी ना भाषण नको देऊस. ए नाही ऐक ना, तुझे आई वडील कुठे असतात? आई बाबा इकडे टाउन हॉल माहिती तुला, त्याच्या बाजूला एक मोठा बंगला आहे, तो आमचा राजवाडा. एक मिनिट,
तुझे आई वडील याच शहरात आणि तू इथे एकटा का? आय एम सॉरी, तुमच्यात मतभेद आहेत का? तू खूप हिंदी सिरियल्स बघतेस ना? खरं साहेब बंद करा हिंदी सिरियल बघणं, असं काही नाही आहे. आमच्यात खूप प्रेम आहे का, रादर मी तर म्हणेन गरजेपेक्षा जास्त प्रेम आहे. मग असं काय इथे सगळं सोडून एकाच वेळी सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची खूप हौस आहे ना तुला? रूल नंबर वन, कुठल्याही माणसाशी बोलताना आपले पत्ते हे असे सगळे एका वेळी ओपन नाही करायचे. असं वेळ घेऊन आरामात तब्येतीत त्याला आपलंसं करून घेऊन मग सगळे पत्ते उघडायचे असतात, कळते का? बरं गुरुजी, पुढे पुढे काय? एका वेळी एकच रूल. अहो माधव, आई बाबांचं पुढे काय असं विचारते मी. हा त्यांचं होय, त्यांचं काय, मला हे असं असं एकट्याला स्वतंत्र माझ्या माझ्या नियमांनुसार राहायला फार आवडतं, त्यामुळे आणि घरी कितीही नाही म्हटलं तरी बंधनं येतातच. मग एका पॉइंटला मी त्यांना सांगून टाकलं मला वेगळं राहायचं आहे. आलोच काय करतेस तू? काम काय? म्हणूनच इतकी सुंदर दिसतेस, चेहऱ्यावर मेकअपचे कितीही थर चढवलेस ना तरी हे तेज कधीच नाही येऊ शकत बरं का? हो का? तुझ्या फ्लर्टिंगची टेक्स्टची जादू आहे ना, बाकीच्या मुलींवर होत असेल माझ्यावर नाही, कळलं? इकडे प्रॉब्लेम तुझ्यात नाही आहे, तुझ्या मनातल्या आरशात आहे. त्या आरशावरची ना जरा धूळ झट आणि मग बघ स्वतःकडे, ते सुंदर असते. चल जाऊन येतो.
अरे माधव अगं मी ए आता उठलीच असते उठ 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 काय झालंय काय झालंय अरे काय झालं नाहीये विचार हा आमचं ना असं नशीब फळफळलंय दिवस पालटलेत आमचे अगं तुझ्यामुळे माझ्या खोलीचा रंग काय तो कळलाय मला आज अच्छा ते माधव तुमच्या फक्त नावातच गोडवाय तुझ्या रूम मध्ये कोणी गेलं ना तर चक्कर येऊन पडेल तू कसं काय राहतो एवढ्या अडगळीत कंबर मोडली तुझी रूम आवरता आवरता मग एवढे कष्ट का घेतलेस एवढे कष्ट का घेतले कुछ खास बात है सांग ना पसारा सहन नाही होत मला एक मिनिट मी ना माझी अंगठी शोधायला आले होते तुझ्या खोलीत घरभर शोधली आणि तुझ्या रूम मध्ये सापडली आणि म्हटलं बघू ना आपण पण प्रयत्न करू सवय लावण्याचा जाता जाता काहीतरी पुण्य कमवू ए रे वा तू ना कम्प्लीट शादी मटेरियल आहेस चल ना लाख की शादी करते माझी आई ना तुझी रोज पूजा करेल वॉट्स हे ए देवा गुड नाईट गुड गुड नाईट ए थँक्यू मनापासून झालाय आज चहा वा एकदम फ्रेश वाटतं यार आज अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग काय मग झाली का ऑफिसची तयारी आज पहिलाच दिवस ना हो ना म्हणजे तशी तयारी झाली आहे पण मला खूप भीती वाटते म्हणजे पहिलाच दिवस ना नवीन लोक नवीन काम ठीक आहे ग सगळं काही छान होईल जस्ट हॅव फेथ इन युअरसेल्फ ओके आणि समजा अगदी तुला भीती वाटली तर डोळे बंद करून जी व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त इन्स्पायर करते त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आण त्या व्यक्तीसोबत छान वेळ घालव आणि मग ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन नव्याने कामाला सुरुवात कर बघ किती छान बोलतो ना हा थँक्यू सो मच ए एनी टाइम रेवा या बैलाला थँक्यू वगैरे म्हणायची गरज नाही ही सगळी वाक्य ना ढापलेली आहेत म्हणजे ही वाक्य सगळी मॅडीची आहेत आणि हा फक्त चोरतोय त्यांना काय रुची मॅडी नाहीये का नाही रे ही वेळ ना मॅडीच्या मध्यरात्रीची वेळ नाही म्हणजे ऑफिसला जात असताना ना मॅडीचं दर्शन होणं इम्पॉसिबल बाय मी येते बाय बाय नीट जाग काय काकू हा किती उशीर माधव काम असतात आम्हाला होतो उशीर माधव तुम्ही दोघे किती कमाल दिसताय कुठे निघाला आम्ही नाही
आपण निघालोय. आपण कुठे? अरे यार आता ही काय कुठे कशाला असे हजार प्रश्न विचारणार बघ. बाई मला भूक लागली, चल ना तू. मी विचारण्याआधीच प्रश्नांची उत्तर द्या ना सिंपल. बर आपण सगळे पार्टी करायला जातोय. खिसखुशी मी आणि इतक्या उशिरा. काकू ओ काकू काकू, युजली ना पार्टीज हे रात्रीच असतात आणि मुळात त्यासाठी काही कारण नाही असावं. पण आणि तुला कारण हवंच असेल ना तर मग तुला नवीन जॉब लागलाय, त्या जॉब प्रत्यर्थ आपण एक पार्टी करतोय. ओके चल आव. कुठे कुठे करतोय पार्टी आपण? हा बघ बघ दडा बसलाय का? दडा बसलाय का? विमान आकाशात गेलंय म्हणून विचारलं. आणि तुझं तुझं असं रनवेवर ना असं नुसतंच फिरत आहे. टेक ऑफ घ्यायचं नावच नाहीये. छान दिसते आज खूप. मी तर विमानानं टेक ऑफ तरी घेतला. अच्छा थँक्यू. आधी थँक्यू. तुला माहितीये टेक ऑफ लेना बहुत आसान होता बच्चू. खरी जोखीम आहे ना पुढे असते. तुझे विमान आहे ना विमान, ते असं पटकन खाली असं कोसळू शकत. किंवा आपण एखाद्या अशा एखाद्या नियोजित ठिकाणी जाऊ शकतो जिथे हे फक्त स्वप्नच असू शकते, जिथे फक्त आनंद सुख असू शकत, दुःखाचा लवलेशही नसे. किंवा I'm out. मला झाली. ओ कवीवर्य माधव, या बेधुंद पावसात अशीच वाट काढून ये. कोसळणाऱ्या सरीतला पाऊस थोडा मुठीत घेऊन ये. शिंबडून तो पाऊस अंगण माझे सारवून दे. झाले ते सर्व कुसुम नवी रांगोळी काढून दे. तू नॉर्मल आहेस. ऍक्टिंग काय फक्त तुला करता येते. सो मिस्टर कवी, तुमच्या हृदयावर फार आघात झालेले दिसतात. खूप कमी वयात दुःख पचवलेलं दिसत. तुला ही कविता कुठे? मी तुझी रूम आवरताना अंगठी शोधत होते आणि तुझ्या कविता सापडल्या. कमाल लिहितोस यार तू. तुला माहितीये तुझ्या या कविता वाचल्या ना तेव्हा मला जाणवलं की तुझे हे उगाच ना असं रफ अँड टफ अँड देन स्ट्रॉंग हे जे काय दाखवतोस ना तू तसं नाहीये. तू ना खूप हळवा आहेस. यार
बर ऐक, या कविता मी आज तागत कोणाला दाखवलेलं नाहीये. तू तू पहिली आहेस जिनं या कविता वाचल्या. प्लीज कोणाला सांगू नकोस. आणि आम्ही आणि तू चिंता नाहीच काय, फक्त आपल्या दोघात ठेव प्लीज, प्रॉमिस. पण का? तेव्हा मॅडम, रूल नंबर टू, कुठल्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये समोरच्याच्या प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर दिलंच पाहिजे असं काही कंपल्शन नसतं. स्पेशली त्या माणसांच्या तर नाहीच. एक 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 मिनिट, त्या माणसांच्या म्हणजे? रेवा मॅडम, तुला सांभाळून, नाही तर आपल्या दोघांची विमानं अशी आकाशात जातील, असे एकमेकांसमोर येतील, मग ठाप असे एकमेकांवर आपत्तीने स्फोट होईल, स्फोट. ऐक ना, अशा स्फोटांची भीती तुला कधीपासून वाटायला लागली? Chalo, let's dance. What? I said let's dance. Sorry, I don't know. No, I don't. Tumne ka bahut shauk hai na tujhe. Chal, let's dance. Nahi nahi, aata ho kai. Come on, let's dance. No, I don't dance. Sir! Come on. हाय, मी विचारू शकतो का की ऑफिस मधून दमून भागून आल्यानंतर तू हे सगळं काय करतेस? नाही, ते दिसतंय मला, पण इतकं दमून आल्यानंतर हे सगळं करायची काही गरज आहे का तुला? हो माधव, प्रत्येक गोष्टीच्या मागे गरज असते ना. कधी कधी मनाला भारी वाटतं म्हणून करायचं. अच्छा, म्हणजे ह्या अशा जुन्या पुराण्या प्लास्टिकच्या बावल्यांना कपडे शिवण हे भारी वाटतंय तुला. तुला सांगू का, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ना तिचे बाहुला बाहुली किंवा तिची भांडी गुंडी तिच्या खूपसे हे खूप जवळचे असतात.
हां म्हणजे शहरातल्या मुली आता वय वाढल्यानंतर हे सगळं माळ्यावर टाकून देत असतील, पण आमच्याकडे ना गावी या मुली या खेळांमध्ये स्वतःला बघतात. तुला त्या कब्बशा माहितीत का असं छोट्या छोट्या येतात बघ, तर त्याच्यात ना चहा समजून पाणी पिताना त्या खऱ्या चहाची गोडी अनुभवत असतात. किंवा या भावल्याचं त्याच भावलीशी हजारदा लग्न लावताना त्या स्वतःच लग्न बघत असतात. थोडक्यात काय की भाऊला भाऊली एका मुलीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो आणि माझ्या बाबतीत हा अविभाज्य भाग मी हौसेने जपला आहे. मला जाम भारी वाटत. काय सांग ना, तू खूप गोड आहेस यार, खूप इनोसेंट असतो. बाहेरच्या रिअल वर्ल्डची झळ न बसलेली. मला फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते की जर ती झळ कधी बसली ना तर कोलमडून पडशील तू. कोणत्या रियालिटी बद्दल बोलतोस तू? याच म्हणजे लग्न हे काही फक्त असं गोड गोंडस रोमॅन्टिक हे असं ड्रीमी इतकंच फिलिंग नसतं. त्याच्याबरोबर ना अनेक जबाबदाऱ्या, भांडणं, राग, रुसवे, फुगवे, खूप सारं फ्रस्ट्रेशन हे सगळं येत. मान्य ना, मान्यच आहे, पण मी काय म्हणते की आपल्या हक्काच्या व्यक्तीबरोबर या अनुभवातून पार होणं किंवा शेवटी त्या हक्काच्याच व्यक्तीचा हात असं ना हातात धरणं आणि हे सगळं सुंदर आहे असं नाही का वाटत तुला? ए बघे बघ, आत्ता फक्त उत्तर द्यायला मी काही उत्तर देऊ शकतो, पण मी कितीही आर्ग्यू केलं ना तरी जे रिअल वर्ल्ड आहे ना त्यातली दुःख काही संपणार नाही, ती तशीच राहणार. नाही माधव, तुम्ही ना खूप आत्तापुरता विचार करता. या सगळ्या टेक्निकल मुद्द्यांपलीकडे ना एक असा शब्दात न मांडता येणार एक फिलिंग असत, त्याला आपण प्रेम असं म्हणतो. प्रेम? क्या बात आहे, काय हल्ली या विषयावर फारच विचार करायला लागलात तुम्ही? त्या चक्कर काय प्रेमात गंत पडलेस काय? तू गप्रे काहीतरी घे. तू असं शब्दात पकडू नको मला, मला असं सांगता नाही येणार ना. पण ना एक दिवस तुला आयुष्यात माझे सगळे मुद्दे पडतील. किंवा तुला माझे आणखीन. चल 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 चल, मॅडी कोणालाही घाबरत नाही कळलं. अच्छा ओके,
हॅव अ टास्क फॉर यू. इथे असलेल्या मुलींपैकी कोणाला एकीला प्रपोज करून दाखव. नाही तू म्हणतोस ना तुझा प्रेमावर विश्वास नाहीये, तर आम्हालाही बघू दे ना की मॅडी जर प्रेमात पडला तर तो मुलीला कसं प्रपोज करेल. व्हॉट से गर्ल्स, गेम ऑन, गेम ऑन, कम ऑन मॅडी. ऑलराइट, अब बात है गर्ल्स, गर्ल्स टेक योर सीट, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. मॅडी आज काहीतरी करून दाखवणार आहे आपल्याला. मॅडी, गो मॅडी, ऑल यर्स. रेवा तुझी अंगठी दे जरा. ईशा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी लग्नाची मागणी घालतोय तुला. विल यू मॅरी मी? उसका भाई